जय गजानन, जय तो संस्कृत। पातितोपि कराघातैः उत्पतत्येव कन्दुकः, प्रायेण साधुवृत्तानां अस्थायिन्यो विपत्तयः। महाकवि भर्तृहरीणि त्यांच्या नीतिशतकम नावाच्या अद्वितीय ग्रंथात सुजन पद्धतीमध्ये आपल्या समोर सादर केलेलं आणखीन एक सुंदर सुभाषित। किती मजेदार रचना असते लक्षात घ्या माणसाची। मी जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगतोय किंवा कोणी सांगत आहे, जेव्हा आपण एखादी गोष्ट ऐकत असतो तेव्हा ती ऐकत असताना त्यापूर्वी आपण जे काय ऐकलेलं आहे, जे काय वाचलेलं आहे, जे काय समजून घेतलेलं आहे, जे काय आपल्या स्मृतीत बसलेलं आहे, या सगळ्यांचे स्पंदनं एकाच वेळी चालू असतात। म्हणजे आत्ता आपण ऐकत तर आहोत, पण एका बाजूला हे ऐकत असताना मागच्या बाजूला सगळ्या बाकीच्या पूर्वीच्या आत्ता ज्या सांगितल्या गोष्टी त्या सगळ्यांचाही एक ठसा शिल्लक असतो, त्या सगळ्यांचीही आपल्याला आठवण पुन्हा पुन्हा येत असते। आपलं हे ऐकलेलं आपण त्याच्यासोबत ताडून पाहत असतो। म्हणजे काय, उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल। पहिली ओळ आपल्या समोर वापरली, पातितोपि कराघातैः उत्पतत्येव कन्दुकः। पातित याचा अर्थ पतित म्हणजे पडणे, पातित म्हणजे जबरदस्ती पाडलेला, दाबून त्याला मारलेला जमिनीवर। पातितोपि कराघातैः, कर म्हणजे हात, आघात म्हणजे त्याचा जोर, हाताच्या आघाताने, हाताच्या जोराने मारलेला, फेकलेला, जमिनीवर सोडलेला, कुठल्याही भिंतीवर मारलेला। पातितोपि कराघातैः उत्पतत्येव, पुन्हा उसळून वर येतो। काय, कंदुकः। कंदुक शब्दाचा अर्थ चेंडू। जेव्हा तुम्ही चेंडू जमिनीवर जोरात मारता तेव्हा तो चेंडू तेवढ्या जोरात उसळून वर येतो। आता हे वाक्य आपण ऐकलं, हे वाक्य ऐकल्याबरोबर आपल्याला आठवलं की नाही? निश्चितपणे आठवलं। का तसा तो चेंडू वर येतो असं जर मी म्हटलं तर आपल्याला पटकन शाळेत शिकलेले ते न्यूटनचे नियम नावानी जे शिकवले होते ते नियम आपल्याला आठवतील। तुम्हाला न्यूटनचे नियम नावानी शिकवलेले म्हणजे काय, तर त्याचं उत्तर भारतीय संस्कृतीमध्ये अनेक चिंतकांनी हा विषय मांडला की न्यूटनच्या पूर्वी भारतामध्ये असंख्य महापुरुषांनी खरं तर हे नियम सांगून ठेवलेले आहेत। म्हणजे महर्षी कणादांनी सांगून ठेवले, आर्यभट्टांनी सांगून ठेवले, भास्कराचार्यांनी मांडलेले आहेत, ब्रह्मगुप्तांनी मांडलेले आहेत। अनेकांनी या प्रकारचे नियम, या प्रकारच्या भूमिका आपापल्या ग्रंथांमध्ये मांडलेल्या आहेत। अर्थात तो आता आपला विषय नाहीये की न्यूटनच्या पूर्वी हे भारताला माहिती होतं की नव्हतं, याच्यावर मला नाही बोलायचंय। पण लक्षात घ्या, आणखीन पुढचा पुढचा विषय, कुठलीही गोष्ट विज्ञान देखील मान्य करतं की कुठलीही गोष्ट ही जशाला तशी अंतिम सत्य असत नाही, त्यामध्ये काही ना काहीतरी नवनवीन गोष्टी येतात, त्यावर पुन्हा पुन्हा चिंतन केल्या जातं, त्या चिंतनाच्या माध्यमातून काही नवीन गोष्टी आपल्या समोर साकार होत असतात, माणसाला नवीन कळत असतात। वास्तविक त्या गोष्टी आधीच असतात, आपल्या कळण्याचा विषय। म्हणून जेव्हा वाक्य असतं ना, वाक्य अत्यंत व्यवस्थित लक्षात घ्या, न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे वाक्य खोटं आहे। म्हणजे मी आता म्हटलं त्या अर्थाने नाही म्हणत आहे की त्याच्या आधी बाकीच्यांनी लावला वगैरे। न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला हे वाक्य कोणत्या अर्थाने खोटं असतं, तर शोध नवीन गोष्टीचा लावला जातो। गुरुत्वाकर्षण न्यूटनच्या आधी नव्हतं का? होतं। त्याला वरतून जे फळ पडताना दिसलं त्याच्या आधीचे फळ काय वर थोडे जात होते, तेही खालीच पडत होते। ते नेमके खाली का पडतात याचं एक चिंतन त्यांनी केलं आणि म्हणून आपण शब्द वापरतो न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला। वास्तविक ते वाक्य असं पाहिजे, न्यूटनला गुरुत्वाकर्षणाचा बोध झाला। शोध नाही लागला, शोध नसलेल्या गोष्टीचा लागत असतो, गोष्टी सगळ्यात असतात। म्हणून भारतीय संस्कृती शोध हा शब्द वापरत नाही, बोध हा शब्द वापरते। किती बारकाव्यात लक्षात घ्या, एखाद्या ऋषीमुनींनी एखाद्या गोष्टीचा शोध लावला असं आपण म्हणतच नाही, त्या ऋषींना त्या गोष्टीचा बोध झाला। गोष्ट आधीच असते, आपल्याला आता कळली। म्हणून ही जी बारकावी आहे, ही जी भूमिका आहे, ती भूमिका आपल्याला या निमित्ताने समजून घेतली पाहिजे। न्यूटननी जे शोध लावले म्हणून आपण म्हणतो ते शोध तरी सार्वत्रिक आहेत का? सगळीकडे जशाला तसे लागू पडतात का? त्याचं उत्तर आहे नाही। अनेकांनी नंतर त्याच्यावर चिंतन केलं। आपल्याच भारतातले अजय शर्मा नावाचे अभ्यासक आहेत, या अजय शर्मांनी या न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे जे नियम आहेत
त्यातल्या त्यात जो नियम आता आपण पाहतोय, चेंडूला बल दिलं की तेवढंच प्रतिबल प्राप्त होतं, गतीला तेवढीच प्रतिगती असते, क्रियेला प्रतिक्रिया असते, त्या शोधापुरता विचार करू. त्यांनी सांगितलं या नियमाला सुद्धा कितीतरी मर्यादा आहेत. म्हणून मजेदार आहे, लक्षात घ्या, नियम इथून तिथून नाही लागू पडत. वास्तविक नियम म्हटल्यानंतर तो सर्वत्र सगळ्या प्रकारच्या परिस्थितीत जशाला तसा लागला पाहिजे, तरच त्याला खरं तर नियम म्हणतात. पण आपल्याला अजय शर्मांनी सांगितलं की नाही, हे नियम जशाला तसे नाही लागू पडत. म्हणजे काय, मर्यादा कशा आहेत, त्यांनी फार सुंदर उदाहरणं दिली त्याच्याकरता, प्रयोग करून दाखवलेले आहेत. त्यांनी जमिनीवर एक स्प्रिंग सोडली, खाली कडक फरशी आहे, त्या फरशीवर स्प्रिंग सोडली, स्प्रिंग प्रचंड वेगामध्ये उसळली, निश्चितपणे चांगली गोष्ट. लोखंडाची असलेली स्प्रिंग जमिनीवर टाकली, उसळते, बरोबर. त्यांनी प्रयोगाचा पुढचा प्रकार केला, तेवढ्याच वजनाचा लोखंडाचाच खिळा जमिनीवर टाकला, नाही उसळला. किती मजेदार रचना आहे, लक्षात घ्या. वजन आणि लोखंड ह्या गुणधर्मांच्या गोष्टी सारख्या असताना सुद्धा, म्हणजे तोच पदार्थ तेवढ्याच वजनाचा असताना केवळ त्याचा आकार बदलला, त्याची रचना बदलली, आपल्याला मिळणारी त्याची प्रतिक्रिया बदललेली असते. स्प्रिंग जशी उसळते तसं लोखंडाचा खिळा नाही उसळत. वाक्याचा अर्थ नियम 100% लागू होत नाही. त्यांनी दुसरा मजेदार प्रयोग सांगितला चेंडूशी संबंधित नेमका आहे, म्हणून आपल्याला आठवण्यासारखा आणि आपल्या या उदाहरणात कामाचा आहे, कारण त्यातून पुढची गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. हे नियम नाही समजून घेत आहे, चेंडू जमिनीवर टाकला, कडक फरशीचा विषय आता, त्या कडक फरशीवर चेंडू टाकला, उसळतो. पहिल्या उदाहरणामध्ये त्यांनी वस्तू खालची गोष्ट समान ठेवली होती आणि वस्तू बदलल्या होत्या, आता त्यांनी वस्तू समान ठेवली पर जो खालचा अधिष्ठान आहे ते बदललं, आता जमिनीवर टाकलेला चेंडू उसळतो, पण तो चेंडू जर रेतीत टाकला उसळतच नाही, ओल्या मातीवर टाकला उसळतच नाही. वाक्याचा अर्थ नियम जशाला तसा लागू पडत नाही. त्याचे वेगवेगळे पैलू निर्माण होतील, त्यांच्याबद्दल नाही बोलायचंय मला. मला सांगायचंय, लक्षात घ्या, की हे नियम इथून तिथून जशाला तसे सबघडे 12% ज्याला आपण म्हणतो तशा प्रकारात नसतात, तेही समजून घेतलं पाहिजे. मग कोण उसळेल, त्याचं उत्तर आहे उत्पतंती एव कंदुका. हा त्यातला भाग फार महत्वाचा आहे. उसळतो कोण, चेंडूच उसळतो. मातीचा गोळा टाकला उसळतच नाही, मातीचं ढेकूळ टाकलं उसळतच नाही, एखादी जड गोष्ट टाकली उसळतच नाही, लोखंडाचा गोळा टाकला ज्या चेंडू एवढाच असलेला नाही उसळणार, लक्षात घ्या. वाक्याचा अर्थ उसळणे हा जो प्रकार आहे, प्रतिक्रिया देणे हा जो प्रकार आहे, तो जर चेंडूच्याच बाबतीत आपल्याला या गोष्टीत पाहायला मिळत असेल तर वाक्याचा अर्थ त्या चेंडूकडे लक्ष दिलं पाहिजे. कोणत्या अर्थाने, ज्याच्यात उसळण्याची क्षमता आहे, ज्याच्यात उसळण्याची पात्रता आहे, या अर्थाने. आणि मग असा जर तो चेंडू असेल ना तरच तो उसळतो, नाही तर बाकीचे कुठं उसळतात. ते जे उसळणं आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे, ते जे पेटून उठणं आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. आणि मग जुने उदाहरण आठवा, जे आपण श्लोक आठवले त्यामध्ये आपल्याला सूर्यकांत मण्याचं उदाहरण दिलं होतं. त्या सूर्यकांत मण्याला जेव्हा सूर्याचे किरण म्हणजे पाय लागतात तेव्हा तो पेटून उठतो हे आपण पाहिलं होतं. निर्जीव असून तो पेटून कसा उठतो ते आपण पाहिलेलं होतं. दुसऱ्या बाजूला संकट किती आले तरी वारंवार आलेल्या संकटांनी सुद्धा खचून न जाता त्या संकटांवर मात करतात, त्यांना सत्पुरुष म्हणतात, ही रचना आपण पाहिली होती. नीच जे असतात ते आरंभच करत नाहीत, मध्यम जे असतात ते आरंभ केल्यानंतर मध्येच सोडून देतात, आणि उत्तम जे असतात ते प्रायः पुन्हा पुन्हा विघ्नैः पुन्हा पुन्हा प्रत्यहन्यमानः उत्तम कार्य न परित्यजंती, हा जो भाव आपण पाहिलेला होता तो भाव समजून घ्या. आता या दोन गोष्टी इथं लक्षात घ्या की कोण पेटून उठतो, दगडावर सूर्याचे किरण पडले तर तो नाही पेटून उठत, सूर्यकांत असावा लागतो, त्यालाच परिणाम होतो, त्यालाच उसळी येते. दुसऱ्या बाजूला वारंवार विघ्न आले तर बाकीचे सामान्य लोक, नीच लोक किंवा मध्यम लोक कार्य सोडून देतात, उत्तम असणारे जे असतात तेच फक्त वारंवार विघ्न आले तरी त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न करत राहतात. त्यांची जी उसळणं आहे ना, त्यांची ती जी प्रतिक्रिया आहे, ती प्रतिक्रिया इथे अपेक्षित आहे. आणि अशी प्रतिक्रिया जो देतो त्याला सज्जन म्हणतात, नाहीतर झाला अपमान जाऊ द्या सहन करू हा जो प्रकार आहे त्याला सज्जनता नाही म्हणत. कायम लक्षात ठेवा, सहनशीलता
हा सद्गुण आहे निश्चितपणे, पण काय सहन करायचं याचं भान नसलं तर सहनशीलता हा अवगुण ठरू शकतो. कोणत्या गोष्टीचे सहन करायचं, अपमान ही सहन करण्याची गोष्ट नाहीये, त्याला प्रत्युत्तर असलं पाहिजे. त्याला योग्य पद्धतीने आपली योग्यता सिद्ध करण्यासाठी क्षमता वापरलीच पाहिजे. हा जो भाव आहे तो महत्वाचा आहे, आणि म्हणून तसा भाव ज्यांच्या ठिकाणी असतो तशी आपली पात्रता सिद्ध करण्याची इच्छाशक्ती ज्यांची असते, त्यासाठी वारंवार प्रयत्न करण्याची तयारी ज्यांची असते ना, त्यांना कधीच संकट कायम टिकत नाहीत. हे सांगण्याकरता दुसरी ओळ सांगितली, प्रायेण साधू वृत्तानाम अस्थायिन्यः विपत्तयः. त्यांच्या विपत्ती ज्या आहेत, संकट त्यांच्यावरचे आहेत. प्रायेण म्हणजे सामान्यत आपल्याला असं पाहायला मिळतं, साधू वृत्तानाम जे साधू वृत्त आहेत, ज्यांची वृत्ती चांगली आहे, ज्यांची मनोवृत्ती अत्यंत सुंदर आहे, असे जे साधू सज्जन लोक आहेत, त्यांच्या समोर आलेल्या विपत्ती, त्यांच्यावर आलेले संकट अस्थायिन्यो, अस्थायी असतात, याचा अर्थ ते कायम टिकणारे नसतात. व्यवस्थित लक्षात घ्या, संकट येत नाहीत का? सगळ्यांवरच येतात. हा मृत्यूलोक आहे, या मृत्यूलोकात आलेल्या प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार त्याला त्याला संकट किंवा सुविधा या प्राप्त होत असतात. ही भारतीय संस्कृतीची स्वाभाविक शिकवण आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. लक्षात घ्या, संकट महापुरुषांवर सुद्धा येतात. अहो सामान्यांना सोडून द्या, या पृथ्वीवर अवतार घेऊन भगवान जरी आले तरी त्यांना संकट कुठं सोडतात, त्यांनाही संकट समोर संकटाला सामोरं जावंच लागतं. भगवान राजा रामचंद्रांचं दिव्य उदाहरण आपण पहा, उद्या गादीवर बसणार, अयोध्येचे सम्राट होणार, अचानक संकट आलं आणि वनवास स्वीकारावा लागला. ज्याला राजपद मिळायचं त्याला वनवास स्वीकारावा लागतो, आणखीन किती भयानक संकट पाहिजे. बरं, त्या वनवासात काही कमी संकट आले का? नाना प्रकारचे राक्षस आले, त्यांनी नाना प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. शूर्पणखेसारखी भयानक राक्षसी आली, तिने सीतेनं मारण्याचा प्रयत्न केला, रामचंद्रांवर लक्ष्मण हल्ला करण्याचा प्रयत्न केला. खरं दूषण त्रिशिरासारखे आले, सगळ्या अडचणींवर मात करत भगवान पुढे पुढे जात आहेत. त्या पलीकडे रावणासारखं भयानक आक्रमण झालं, रावणाने देवी सीतेलाच पळवलं, काहीच जवळ नाही, पण भगवान राजा रामचंद्र त्या आक्रमणावर प्रत्युत्तर देण्यासाठी, त्या आलेल्या संकटावर मात करण्यासाठी सज्ज होतात. किष्किंधेपर्यंत जाऊन पोहोचले, वालीचं संकट आहे ते दूर केलं, सुग्रीवाला जवळ घेतलं, समुद्रापर्यंत सगळी सेना पाठवली, समुद्राची अडचण आहे. पलीकडे कसं जायचं, हनुमंत कामाला आले, रंकेपर्यंत सगळ्यांना घेऊन रामचंद्र पोहोचले. युद्धातही काही कमी संकट आलेत का? लक्ष्मणाला लागलेला बाण असेल, सर्पबाणाने बांधून टाकणं असेल, पाताळात घेऊन जाणं असेल, नाना प्रकारचे संकट आले, पण यातलं एकही संकट टिकाऊ नव्हतं. प्रत्येक वेळा खरं असं वाटलं होतं की संपलं, आता याच्या पलीकडे काही होऊ शकत नाही, युद्ध संपणार, राम खजील झाले, राम आता संपले, रामांच्या जवळ आता शक्ती उरली नाही असं वाटू शकत होतं बाहेरून पाहणेवाल्यांना, वरपांगी पाहणेवाल्यांना. पण आतून लक्षात घ्या, तेवढ्या संकटामध्ये सुद्धा पुन्हा उभारायची नवनवीन पद्धती निर्माण झाली, त्या त्या पद्धतीने कृती केल्या गेली, संकटावर मात केली, भगवान रामचंद्र अंतिमतः विजयी झाले. संकट त्यांच्यावरही आले, टिकले नाही. का? कारण प्रायेण साधू वृत्तानाम अस्थायिन्यः विपत्तयः. का तशा विपत्ती असतात? कारण जेव्हा कराघात होतो चेंडूवर, तेव्हा तो आपटलेला चेंडू प्रतिक्रिया देत पुन्हा उसळतो, त्याची ती पुन्हा उसळण्याची वृत्ती असते, म्हणून त्याचे संकट टिकत नाहीत. त्याचं ते खाली जाणं हे त्याच्यावरचं संकट आहे. या अर्थाने कराघात हे त्याच्यावरचं संकट आहे, कारण पातित असणे हे एक संकट, कराघात हे संकट. पण त्याला उसळी देण्याची जर ताकद असेल तर जो फेकून मारणारा असतो त्याच्यावरच तो चेंडू प्रति आघात करू शकतो. हा भाव समजून घ्या. सगळ्या महापुरुषांच्या जीवनात, आपल्याला भगवान कृष्णांच्या जीवनात काही कमी संकट आहेत का? जन्माला आल्या क्षणापासून संकट आहे. अहो जन्माला येणं सोडून द्या, जन्माच्या आधीपासून संकट आहे. आधीचे सहा भावंड मारले गेले होते, सातवे बलराम जिरले होते, अशा भयानक अवस्थेत आई वडील जेलमध्ये असताना जन्माला
आले, आयुष्यात नाना प्रकारचे संकट भोगत भोगत गेले, पण त्या सगळ्या संकटांवर उपाय काढला आणि म्हणून आपण त्यांचं चरित्र आदर्श रूपामध्ये पूजनीय मानतो. हा जो भाव आहे तो समजून घ्यायचा आहे. तो इथे नेमकेपणाने आपल्या समोर सांगतायत महाकवी भर्तृहरी. ते म्हणतात पातितोपी करा घातही उत्पतंतेव कंदुका. हा तो कंदुक जसा उसवून येतो ना तसं साधुवृत्ती लोकांचं असतं. ते जीवनामध्ये आलेल्या संकटाच्या वेळी दुप्पट जोरात उसळतात आणि म्हणून त्यांचे संकट प्रायेण साधुवृत्तानाम अस्थायिन्यो विपत्तय. त्यांच्या विपत्ती कायमच्या टिकत नाहीत हे समजून घेतलं पाहिजे, तसं आपलं वर्तन असलं पाहिजे. जयतु संस्कृतम.